नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर मी पण छान. तर खूप दिवस झाले व्लॉग येत नाही आहेत, म्हणजे कंटिन्यू नाही येत आहे. तर त्याचं कारण पण सांगेलच का नाही येत आहे. तर हा आहे दसऱ्याचा व्लॉग. तर मी शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करायचा होता, कारण मला दसऱ्याचा पूर्ण व्लॉग, मी सकाळीच उठले होते आणि मी बनवायची होती पुरणपोळी, 7 वाजता उठले आणि उठल्यावर मी लगेचच आधी डाळचा कुकर लावून घेतला होता आणि नंतर मग मी घर झाडून वगैरे अंघोळ वगैरे करून किचनमध्ये आले आणि दूध वगैरे बनवत होते शिवांसाठी, आमच्यासाठी. आणि तोपर्यंत डाळसुद्धा शिजून झालेली होती माझी, पुरणाची जी डाळ होती ती कुकर थंड व्हायला मी ठेवलेला होता साईडला. नंतर शिवांशला लागली होती भूक, सो आधी त्याला दूध देऊन दिलं आणि मग मी डाळ जी बनवली होती ती मी इलेक्ट्रिक ब्लेंडरनेच ती ब्लेंड करते, त्यातलं पाणी काढून घेतलं मी आणि ती ब्लेंड केली छान मऊ अशी आणि त्यामध्ये गूळ घातला, अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं मी घालते पुरणपोळीमध्ये, कारण पूर्ण म्हणजे गुळाची पण करते मी, बट आताचा जो गूळ असतो तो एवढा म्हणजे चव त्याची वेगळी लागते थोडी, सो मी थोडी त्यामध्ये साखर घालते की पुरण जे बनतं चवीला ते खूप छान बनतं. आणि मी पुरण ठेवलेलं आहे आता उकडायला, म्हणजे शिजवायला, आटवायला. तर खूप दिवसांपासून कंटिन्यू व्लॉग येत नाही आहे, याचं कारण हे आहे की गणपती झाले त्याच्यानंतर मी खूप आजारी होते. एक आठवडा मला कंटिन्यू ताप वगैरे होता, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं, सर्दी, ताप, खोकला आणि ताप पण म्हणजे रोजच ताप येत होता, अगदी बिलकुल म्हणजे खूप ताप होता. 2-3 वेळा डॉक्टरकडे पण जाऊन आलो आणि मी जेव्हा बरे झाले त्यानंतर लगेचच शिवांश आजारी पडला, माझंच इन्फेक्शन बहुतेक त्याला झालं होतं, तर त्यालासुद्धा सर्दी, ताप, खोकला, तोसुद्धा 1 ते 1.5 आठवडा तोसुद्धा आजारी होता पूर्ण आणि त्यालासुद्धा रिकवर व्हायला 1-1.5 आठवडा गेला, 1.5 आठवडा. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनाही खूप विकनेस होता, शिवांशला आणि मला, सो आम्ही दोघांनी पण आरामच केला. शिवांशलासुद्धा 2 आठवडे स्कूलला पाठवलं नाही, आम्ही आरामच केला दोघांनी. मला तर म्हणजे ते तापानी वगैरे आणि पूर्ण तोंडाची चवच गेली होती, काहीच खाऊ वाटत नव्हतं, तर मी 1 आठवडा जेवणसुद्धा व्यवस्थित केलं नाही. त्याने मला इतका विकनेस आलेला होता, खूप विकनेस आला होता. शिवांशला पण म्हणजे त्यानेसुद्धा जेवण केलं नाही, त्याचे हाल मला बघवतच नव्हते, सो त्याला ॲटलीस्ट दूध वगैरे तरी करून द्यायचे, मी थोडं दूध प्यायचा, बाकी जेवण त्यानेसुद्धा केलं नाही 1 आठवडा. तर मला त्याच्याकडेच लक्ष द्यायचं होतं, व्यवस्थित त्याला रिकवर करायचं होतं, सो मी थोडं यूट्यूबचं बाजूला ठेवलं माझं आणि मी आधी त्याला छान त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला आता बरं केलं, म्हणजे रिकवर केलं, आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन थोडं त्याचं टायमिंग वगैरे जेवणाचं आणि ते सर्व मेंटेन केलं. तर मी बनवत होते जेवण आणि इकडे सुमित बनवत होते हार, त्यांना हार बनवायच्या कामाला लावलेलं होतं मी आणि शिवांश त्याचं ड्रॉइंग करत होता. नंतर सुमितने देवपूजा वगैरे पण करत होते, तोपर्यंत मी रांगोळी काढायला आले, तर रांगोळी वगैरे काढून घेते आता. तर जागा वगैरे तशी भरपूर आहे आमच्या बाहेर रांगोळी काढायला आणि आम्ही थोडं फर्निचर केलं आहे, तर आता कमी झाली आहे जागा, बट हे ॲटलीस्ट आपण जेवढी काढतो मीडियम साईजची तेवढी तरी काढू शकते. तर आधी तर भरपूर अशी जागा होती, फर्निचर केल्यापासून थोडी कमी झाली आहे. तर म्हणजे शिवांश जेव्हा आजारी पडला तेव्हासुद्धा मी आजारीच होते अजून खूप, म्हणजे मला ताप तेव्हा नव्हता बट मला इतका भयंकर विकनेस होता आणि सर्दी, खोकला वगैरे होतं. पण एक आई म्हणतात ना की आपल्या मुलाला आजारी नाही बघू शकत, जसं शिवांश आजारी पडला त्या दिवशी मी उठले आणि कामाला लागले, तोपर्यंत माझी काम करायची इच्छा होत नव्हती, सर्व काम सुमितच करत होते. इवन जेवण वगैरे तर आम्ही टिफिन लावून घेतला होता, टिफिन घेत होतो बाहेरून, शेजारच्या सोसायटीमध्ये एक लेडीज टिफिन बनवते, तिच्याकडनं आम्ही टिफिन घेत होतो आणि एक दोन वेळा माझ्या सोसायटीच्या मैत्रिणींनीसुद्धा आणून दिलं होतं जेवणाचं. अदरवाईज सुमित बनवायचे, खिचडी वगैरे बनवायची असली तर खिचडी, भात, पुलाव वगैरे सुमित बनवायचे, बाकी सर्व भांडी वगैरेसुद्धा सुमितनेच केलं, त्यांनीच सर्व बघितलं घराचं, कारण मी अजिबातच कंडिशनमध्ये नव्हते की काही बघू शकेल असं. तर झालं सर्व रिकवर आणि आता डेली तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत राहणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि इथं माझा नैवेद्याचा ताट तयार झालेला आहे, पुरणपोळी, दूध आणि रस्सा बटाट्याची भाजी मी केली होती. तर देवाला आधी मी नैवेद्य दाखवून दिला, देवपूजा वगैरे केली होती आम्ही, देवाला सोनंसुद्धा ठेवलं होतं,
आणि देवाला नैवेद्य दाखवलं होतं, नंतर आम्ही जेवण केलं होतं, नंतर गाड्यांची पूजा करायला आम्ही खाली गेलो, गाड्यांची पूजा करून आलो, घरातल्या सर्व उपकरणांची मी पूजा केली, शिवांच्या बुकशी, यांच्या लॅपटॉपची वगैरे, ऑफिसच्या सर्व याची पूजा केली. आणि माझं केकचं जे सामान होतं त्याचीसुद्धा मी पूजा करते नेहमीच, कारण त्यातूनसुद्धा मी, म्हणजे माझा बिझनेसच आहे तो एक प्रकारे, सो त्याचीसुद्धा मी पूजा करतेच. नंतर संध्याकाळच्या वेळेला पुन्हा देवाजवळ कापराचा दिवा वगैरे लावून आरती करून आम्ही दर्शन घेतले, आणि नंतर आम्ही सोनं वाटलं सोसायटीतलं एक दोन तीन फ्रेंड्स आहेत त्यांना. नंतर शिवांशला आठवण आली, तो म्हटला की बाबांच्या तुझ्या गाडीची पूजा आपण केली आणि माझ्या गाडीची केलीच नाही. मग त्याने मला आठवण करून दिली, त्यानंतर त्याच्या गाडीची पूजा केली आणि ही रांगोळी अशी मी काढली होती. नंतर आम्ही गेलो होतो रावण दहन बघायला, तर सोसायटीमध्येच आमच्या रावण दहन झालं होतं, खूप छान केलं होतं. याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे, तर तो सुद्धा बघा. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच छान व्लॉग तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. आता आम्ही गावी जाणार आहे दिवाळीसाठी, सो पुढचे व्लॉग तिथले सुद्धा येतील काही, तर नक्की बघत रहा. थँक्यू.